परवा कसबा पोटनिवडणूक पार पडली आणि झालेल्या या मतदानामध्ये ईव्हीएम मशीन हॅक करण्यात आल्या, यामुळे तत्काळ उद्या होणारी मतमोजणी थांबवण्यात यावी अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारीकडे करण्यात येत आहे. मी आहे सदाशिव पेठमध्ये आणि माझ्यासोबत जे तक्रारदार आहेत ते माझ्यासोबत आहेत. तुमचं सुरुवातीला नाव सांगा आणि तुमची मागणी काय. मी नंदकुमार येवले. माझी मागणी की स्वप्नील जोशी नावाचा जो व्यक्ती आहे त्यांनी एका व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकले चॅटमध्ये की मी मतदान गोव्यावरनं आले, मतदान पण केले आणि ईव्हीएम हॅक पण केलेले असं त्यांनी आम्हाला आणि ते चॅटचे ग्रुपचे मी फोटो आता घेतलेत आणि ते त्याच्यासाठी तक्रार करण्यासाठी निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करण्यासाठी आम्ही निघालो आहोत. जरा मी विनंती करेल कॅमेरामॅनला की हे चॅटिंग काय एक्झॅक्ट हे जरा दाखवा. हे चॅटिंग आहे एका ग्रुपवरील, कसब्यातील एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवर अशी चॅटिंग झाली आणि त्याच चॅटिंगचा स्क्रीनशॉट घेऊन हे दोन्ही सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार देणार आहेत आणि उद्याची ही मतमोजणी थांबवण्यात यावी किंवा यावर कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. नेमकं ही तुम्हाला माहिती कधी मिळाली आणि नेमकं काय प्रकार घडलाय. हा माणूस गोव्यावरूनच तिथनंच ऑपरेट करतोय हा असं त्यांनी दिलंय की मी गोव्यावरून अपडेट केलंय आणि मी तिथनंच मतदान केलंय. हॅक करतोय तो माणूस, तो स्वतः सांगतोय त्याच्या मित्रांना की तुम्ही काय काळजी करू नका, मी हॅक केलेलं आहे आणि हे झालेलं आहे. मग आता ही परिस्थिती जर समोर असताना आम्ही हे निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवणार आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणणार, त्याला इथं बोलून घ्या, त्याच्याकडनं हे काय केलंयस हे तुम्ही करून घ्या असं त्याला सांगायला चाललोय आम्ही आता निवडणूक अधिकाऱ्यांकडे. तर आता आपण बघितलं की हे दोनही सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ही जी चॅटिंग आहे ही संशयास्पद आहे आणि यावर निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजेत. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.